हा उपक्रम केवळ शासकीय पातळीवर राहिला तर तो अयशस्वी होण्याची शक्यता आहे. हा लोक पातळीवर गेला तरच तुम्हाला मी सांगतो की बाई हे यशस्वी होण्याची शक्यता आहे. हा जो ग्रंथ महोत्सव आहे हा ग्रंथ महोत्सव जरी याच्यामध्ये चार शिक्षण क्षेत्रातले अधिकारी असले तरी मुख्यतः लोकसहभागानं हा उत्साह होतोय आणि म्हणून या उपक्रमाचं मी स्वागत करतो. राज्यकर्ते बदलतात, लोकप्रतिनिधी बदलतात, अधिकारीही बदलतात, परंतु वाङ्मयामध्ये साहित्यामध्ये ज्यांनी मोठं कार्य केलं त्यांचा विचार बदलत नाही. तो विचार लोकांच्यापुढे नेण्याची आज खूप मोठी गरज आहे. नाहीतर महात्मा गांधींचा जय जयकार करावा की नथुराम गोडसेचा जय जयकार करावा असा संभ्रम आज आपल्या देशामध्ये निर्माण केला जातो. एका खुनी माणसाचा गौरव केला जातो आणि खून करणं निशस्त्र माणसाचा 80 वर्षीय माणसाच्या याला शौर्याचं कृत्य म्हटलं जातंय. याच्यावर जर काही विलाज करायचा असेल तर हा विचारच लोकांच्यापर्यंत गेला पाहिजे. मराठी भाषेला